नमस्कार, हार्टफुलनेस संस्थेतर्फे गणराया ध्यानी मनीच्या या आजच्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. जे आज प्रथमच या सत्रात सहभागी होत आहेत, त्यांच्यासाठी हार्टफुलनेस बद्दल थोडक्यात माहिती. हार्टफुलनेस ही हृदयावर ध्यान करण्याची एक सहज व अत्यंत सोपी पद्धत आहे. राजयोगावर आधारित ही ध्यान पद्धती आपल्याला धकाधकीच्या जीवनातून उत्पन्न होणाऱ्या ताणतणाव तसेच नकारात्मकतेतून मुक्त करून मानसिक शांती व स्थिरतेची अनुभूती करून देते. हे ध्यान केल्याने आपण एक स्वाभाविक व आनंदी जीवन जगण्याची कला स्वतःत विकसित करीत जातो. गेले 3 दिवस जे आमच्यासोबत सहभागी झालेले आहेत, त्यांचे तसेच आज जे प्रथमच सहभागी होत आहेत, त्यांचे देखील पुन्हा एकदा स्वागत करून आपण आजच्या चौथ्या सत्राला सुरुवात करूयात. आजचा विषय आहे विकारवशतेपासून सुटका, म्हणजेच क्रोध, भय, ताणतणाव यांचे निवारण कसे करावे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला षडविकारांबद्दल माहिती असेलच, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. त्यातील क्रोध व त्यासंबंधी असलेले भय व ताणतणाव याविषयी आपण आज बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण क्रोधाविषयी थोडंसं जाणून घेऊयात. तसे पाहिल्यास क्रोध अनेक पटीने उद्भवू शकतो, जसे की एखादी अतृप्त इच्छा आणि नाकारलेल्या किंवा दुर्लक्षित अपेक्षा, असफल झालेलं नियोजन, आंतरिक कमतरता किंवा मतभेद, अपमान वगैरे वगैरे. क्रोध वैयक्तिक शांती नष्ट करतो, त्यामुळे कोणत्याही शांत आत्म्याला क्रोधित माणसांची संगत आवडत नाही. त्यामुळे तो आपल्या स्नेहजनांपासून हळूहळू दुरावला जातो. हे नेहमी क्रोध असण्याचे तोटे आहेत, कारण आपल्या स्नेहजनांच्या अभावी दुःख अधिक पटीने वाढते. याचा परिणाम नंतर अपराधीपणा आणि शर्मेची भावना वाढण्यात होतो, तसेच आत्मसन्मान सुद्धा कमी होतो. यामुळे भावनिक ओझे अधिक वाढते. क्रोधामुळे काही भौतिक परिणाम सुद्धा होतात, जसे हृदयाच्या गतीवरील परिणाम, दीर्घकाळ उच्च रक्तदाब, उत्प्रेरकाचे असंतुलन, रोगप्रतिकारक शक्तीचा ऱ्हास, एकाग्रता कमी होणे इत्यादी. क्रोधाचे योग्य वेळी शमन न झाल्यास त्याची गुंतागुंत वाढून हिंसाचारापर्यंत अनेक रूपांमध्ये तो व्यक्त होऊ शकतो, आणि तसे झाल्यास क्रोधाची आग आनंदी परिवार, मैत्री आणि मानसिक शांतता नष्ट करू शकते. त्यामुळे कटुता आणि द्वेष उत्पन्न होतो, आत्मकेंद्रितपणा येतो, आत्मविश्वास कमी होतो आणि आपले धैर्य गमावले जाते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. म्हणजेच काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी, अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा. म्हणूनच यासाठी आपण आपल्या क्रोधाबाबत पूर्णतः जागृत राहून आणि जास्त समजूतदारपणा विकसित करून क्रोधावर योग्य नियंत्रण मिळवणे हेच योग्य आहे. आता आपण विघ्नहर्ता गणपतीचे स्मरण करून
क्रोधावर आणि त्याच्या परिणामावर मात करण्यासाठी काही अनुभवाधारित व प्रमाणित पद्धती कोणत्या आहेत ते पाहूयात. या पद्धतीमध्ये आपण नकारात्मक प्रवृत्ती काढून टाकून आपले हृदय शांतता, आनंद व दिव्यत्वाने भरून टाकण्यासाठी काही ध्यान पद्धती शिकणार आहोत. क्रोधाचे शारीरिक परिणाम कसे काढता येतील? क्रोध आपल्या भौतिक शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम करतो, त्यामुळे शारीरिक ताण कमी केल्याने आंतरिक शरीर आणि विचारांचा प्रवाह शांत होतो. आपल्या क्रोधावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी आता आपण हार्टफुलनेस पद्धतीने शिथिलीकरण आणि एकाग्रता याचे प्रात्यक्षिक शिकणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला सांगत असलेल्या सूचनांचे पालन करा. एका आरामदायक स्थितीमध्ये बसा. आपले डोळे हळुवारपणे बंद करा. तुमचे हात बोटे शिथिल करा. तणाव कमी होत असल्याचा अनुभव घ्या. तुमचे खांदे सैल सोडून द्या. तुमचे लक्ष तुमच्या चेहऱ्याकडे वळवा. तुमचा जबडा व ओठ शिथिल करा. तुमच्या चेहऱ्याचे स्नायू शिथिल होत असल्याचे अनुभवा. तुमचे श्वसन नैसर्गिकरित्या मंद होऊ द्या. प्रत्येक श्वासाकडे तुमचे मन शिथिल होत आहे व मुक्त होत आहे अशी कल्पना करा. या स्थितीमध्ये 4-5 मिनिटे पुढील सूचना येईपर्यंत थांबा.
बस करा। आता हळूवारपणे डोळे उघडा। आता कसे वाटते आहे? छानच वाटत असेल, नाही का? चला तर मग आपण पुढच्या पद्धतीकडे वळूया। क्रोध ही एक भावनिक प्रतिक्रिया आहे जी बाहेर कोणा व्यक्तीच्या किंवा गोष्टीच्या विरुद्ध व्यक्त होते। अशी प्रतिक्रिया आपल्या चेतनेच्या क्षेत्रात ठसे उमटवते आणि तिला तिच्या मूळ आनंदमय अवस्थेपासून वंचित करते। या ठशांची सफाई केल्याने ती मूळ आनंदमय अवस्था पुन्हा प्राप्त होऊ शकते। कधी राग आला तर काही मिनिटे खालीलप्रमाणे सफाई करा आणि त्याच्या विपरीत परिणामांपासून स्वतःला मुक्त करा। आता मी सांगितल्याप्रमाणे पुढील सूचनांचे पालन करा। सुखासनात बसा व डोळे बंद करा। कल्पना करा की तुम्ही सौम्य अशा शांतीच्या महासागरात आहात। त्यातील लाटा अत्यंत सुखदायक व आनंददायक आहेत। एक ठाम विचार घ्या की तुम्ही त्या शांतीच्या महासागरात पूर्णपणे बुडून गेले आहात आणि त्या लाटा तुमच्यावरील सर्व आवरणे एकामागून एक काढून टाकत आहेत। या स्थितीमध्ये 4-5 मिनिटे पुढील सूचना येईपर्यंत थांबा। बस करा। हळूवारपणे डोळे उघडा। फार छान वाटत असेल, नाही का? तुम्ही जेवढा वेळ या स्थितीमध्ये बसाल
तेवढे तुम्हाला शांत वाटेल. आता आपण पुढच्या विषयाकडे वळूयात. भय हे आपल्या मूलभूत भावनांपैकी एक आहे. हे धोक्याच्या किंवा विभक्त होण्याच्या संकल्पनेतून उद्भवते. भय आपल्याला धोक्याची सूचना देत असते, आपले संरक्षण करत असते आणि आपण पथभ्रष्ट झाल्यास आपल्याला योग्य मार्गावर राहण्यासाठी सुद्धा मदत करत असते. परंतु काही वेळेला हे भय पंगू बनविणारे व भयानक असू शकते आणि आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून रोखू शकते. तसेच एखाद्या धोकादायक नसलेल्या गोष्टीविषयी त्याचे रूपांतर अकारण वाटणाऱ्या भीतीमध्येही होऊ शकते. शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे की मृत्यूचे किंवा यातनांचे भय हे सर्व प्रकारच्या भयाचे उगमस्थान आहे. परंतु आधुनिक जगात अगदी नगण्य गोष्टीमुळे देखील भय वाटते. जसे की मुलांना कोणीतरी माझे खेळणे हिसकावून घेईल का याची भीती वाटते. वयस्करांना कोणीतरी माझे पाकिट हिसकावून घेईल अशी भीती वाटते. भय अनेक गोष्टीविषयी असू शकते. जसे मालकीच्या वस्तू गमावणे, जीव गमावणे, प्रतिष्ठा गमावणे, सत्ता गमावणे किंवा प्रेम गमावणे. ते काहीतरी गमावणे यासंबंधित असते आणि जेवढी त्याविषयी आसक्ती जास्त तेवढेच गमावल्याची भावना जास्त असते. मनामध्ये प्रचंड भीती असताना आपले मन त्वरित शांत करण्यासाठी आपण अतिशय साध्या श्वसन क्रियेचा उपयोग कसा करायचा हे पाहूया. त्याला डाव्या नाकपुडीचे श्वसन असे म्हणतात. आता आपण डाव्या नाकपुडीचे श्वसन कसे करायचे ते पाहूया. डाव्या नाकपुडीचे श्वसन करण्या अगोदर एक सूचना. जर तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असतील, मानसिक किंवा शारीरिक त्रास असतील, तर आपल्या वैद्यकीय चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली या पद्धतींचा अवलंब करा. चला तर आपण डाव्या नाकपुडीचे श्वसन कसे करायचे हे शिकूया. आपले शरीर व मन शिथिल करा. आपली उजवी नाकपुडी उजव्या अंगठाने बंद करा. आपली उजवी नाकपुडी आपल्या उजव्या अंगठ्याने बंद करा. श्वासोच्छ्वास करीत असताना थोडे स्मितहास्य करा. सावकाशपणे आपल्या डाव्या नाकपुडीने श्वास घ्या व डाव्या नाकपुडीनेच सोडा. हे आणखी 9 वेळा करा. अशा प्रकारच्या श्वसनामुळे आपल्याला चांगला आराम मिळेल. आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया. तणाव. तणाव काढून टाकणे का आवश्यक आहे? आयुष्य हे आव्हाने व समस्यांचे निराकरण करण्याची एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. याचे कारण आपण अस्थिर, अनिश्चित, जटिल, संदिग्ध अशा जगात जगत आहोत आणि ते कधी कधी फार कठीण जाते. आपले शरीर व मन त्यामुळे तणावग्रस्त होत असते. पण सगळाच तणाव काही वाईट नसतो. संपूर्ण क्षमतेने कामगिरी करण्यासाठीचा प्रेरणादायक तणाव हा चांगला असतो, तर क्लेशामुळे निर्माण होणारा तणाव हा वाईट असतो. दीर्घकालीन व अनियंत्रित त्रास आपली प्रतिकार शक्ती, चेतासंस्था, शरीर व मन या सर्वांच्या प्रतिक्रियावर नकारात्मक परिणाम करू शकतो. तणावाच्या वेळी आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, स्नायू ताठरतात, रक्तदाब वाढतो, श्वासाची गती वाढते
आपली पंचेंद्रिय सावध होतात, एकाग्रता वाढते, डोळ्यातील बाहुलीचा आकार मोठा होतो। तर हे सर्व परिणाम टाळण्यासाठी तसेच विविध परिस्थितीमध्ये तणावाचा सामना करण्यासाठी काही सोप्या पद्धती आपण पाहणार आहोत। तणावाचे निर्विषीकरण यासाठी मी दोन उपाय सांगतो। यापैकी पहिला उपाय म्हणजे आपण यापूर्वी केलेल्या डाव्या नाकपुडीचे श्वसन, हे यासाठी अत्यंत उपयोगी पडते। यासाठी दुसरा उपाय म्हणजे विशेष शिथिलीकरण। खरे तर तणावाची सुरुवात हृदय मनाच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये होते व त्यानंतर शरीराच्या विविध भागावर परिणाम करते। शिथिलीकरणाची प्रक्रिया शरीर व मनावर खोलवर परिणाम करते। आता आपण तणाव कमी करण्यासाठीचे विशेष शिथिलीकरण व ध्यान करूयात। चला तर मग एका आरामदायक स्थितीमध्ये बसा। आपले डोळे अतिशय हळुवारपणे हलकेच मिटून घ्या। पायाच्या घोट्यापासून सुरुवात करा। पायाची बोटे हलवा आणि शिथिल होत असल्याचे अनुभव घ्या। जमिनीतून एक ऊर्जा वर तुमच्या बोटामध्ये, पावलामध्ये, घोट्यामध्ये येत असल्याचा अनुभव घ्या। मग वर गुडघ्यापर्यंत ती तुमच्या पायांना शिथिल करत आहे। ऊर्जा तुमच्या पायाला शिथिल करत वर जात असल्याचा अनुभव घ्या। मांड्या शिथिल करा। आता तुमचे नितंब, कटिप्रदेश, पोट आणि कंबर खोलवर शिथिल होऊ दे। तुमची पाठ शिथिल करा। वरपासून खालपर्यंत संपूर्ण पाठ शिथिल झाली आहे। तुमची छाती आणि खांदे शिथिल करा। खांदे विरघळून जात आहेत असा अनुभव घ्या। हाताचा वरचा भाग शिथिल होऊ द्या। आता खालच्या भागातील प्रत्येक स्नायू शिथिल होऊ द्या। तुमच्या हाताचे तळवे, मग बोटापर्यंतचा भाग शिथिल करा। मानेचे स्नायू शिथिल करा। आता तुमचे लक्ष वर चेहऱ्याकडे वळवा। तुमचा जबडा, तोंड, नाक, डोळे, कानाच्या पाळ्या, चेहऱ्याचे स्नायू, कपाळ, अगदी डोक्याच्या वरच्या भागापर्यंत सर्व शिथिल करा। तुमचे शरीर कसे संपूर्णपणे शिथिल झाले आहे ते अनुभवा। वरपासून खालपर्यंत शरीराकडे लक्ष द्या आणि जर तुमच्या शरीराचा एखादा भाग अजूनही तणावग्रस्त, दुखरा किंवा अस्वस्थ असेल तर त्या ऊर्जेमध्ये आणखी काही वेळ बुडून जात आहे असा अनुभव घ्या। तुमची तयारी झाली की ध्यान करण्यासाठी
तुमचे लक्ष तुमच्या हृदयाकडे न्या. परमतत्व आपल्या हृदयामध्ये दिव्य प्रकाशाच्या रूपाने आहे अशी कल्पना करा. तिथे काही काळ स्थिरावा. तुमच्या हृदयातील प्रेम प्रकाशामध्ये बुडून गेल्याचे तुम्हाला जाणवू दे. पुढील सूचना ऐकू येईपर्यंत डोळे मिटून 5 मिनिटे या विचारावर स्थिर राहा.
बस करा। आता हळुवारपणे डोळे उघडा। आता फार हलके वाटत असेल, नाही का? आता आपल्या डायरीत आपल्या अनुभवाचे अवलोकन करा। आपल्याला ध्यानापूर्वी कसे वाटत होते? ध्यानाच्या दरम्यान काय घडले? ध्यानानंतर आता तुम्हाला कसे वाटते आहे? याविषयीची नोंद संक्षिप्तपणे आपल्या डायरीत नोंदवा। आतापर्यंत आपण क्रोध, भय, ताणतणाव यासारख्या विकारांपासून आपली सुटका कशी करून घेता येईल याबद्दल व त्यासाठीची काही प्रात्यक्षिके करून पाहिले। मला आशा वाटते की तुम्हाला या सर्व गोष्टी दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडतील। याशिवाय दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात येणाऱ्या इतर अनेक पद्धती, जसे की अवयव शुद्धीकरण, भीतीचे मूळ काढून टाकणे, सकारात्मकता कशी वाढवणे, धैर्य कसे वाढवणे, या हार्टफुलनेस तर्फे विनाशुल्क शिकायला मिळू शकतात। या सर्व पद्धती हार्टफुलनेसचे आकलन या पुस्तकात पण वाचायला मिळतील। तुम्ही जर नियमित ध्यान सत्रासाठी नियमितपणे हार्टफुलनेस प्रशिक्षकांच्या संपर्कात राहिलात तर त्याचा तुम्हाला बराच फायदा होईल। ही सत्रे वैयक्तिक तसेच सामूहिकरित्या ही घेतली जातात। या आध्यात्मिक व अद्भुत प्रवासासाठी गणराया ध्यानीमनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व गणेश भक्तांना हार्टफुलनेस संस्थेतर्फे धन्यवाद व अनेक शुभेच्छा। उद्याचे सत्र गणराया ध्यानीमनी 5 दिवसांची उजळणी हे सत्र घेण्यात येणार आहे। चला तर मग, उद्या आपल्याला भेटण्याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत। धन्यवाद।